डीजीपी संजय पांडे यांचं गृहमंत्रालयाला एक पत्र गेलंय. परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर संजय पांडे यांनी सरकारला हे पत्र लिहिलंय. परमबीर सिंग यांनी केलेल्या नव्या आरोपानंतर चौकशी करण्यास असमर्थता दाखवली आहे. परमबीर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी डीजीपी यांच्या विरोधात हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आणि या याचिकेमध्ये डीजीपी यांच्याबरोबर झालेले कॉल रेकॉर्ड सादर करत सीबीआयच्या चौकशीची त्यांनी मागणी केली होती. या प्रकरणी 4 किंवा 5 मेला सुनावणी होणार आहे. महत्वाची बातमी, परमबीर सिंग यांच्या विरुद्ध चौकशीतून संजय पांडेंनी आता माघार घेतली आहे. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक सध्या आपल्या बरोबर आहेत. मेघा, काय नेमके या संदर्भातले आता पुढचे तपशील कळतात. अनुपमा, ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वात प्रथम परमबीर सिंग यांना पदावरून हटवण्यात आलं आणि नवीन पोलीस अधिकारी आहेत ते मुंबई पोलीस आयुक्त आणि डीजीपी पदावर नियुक्त करण्यात आले आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची म्हणजे परमबीर सिंग यांनी जे काही पत्र लिहिलं त्या संदर्भामध्ये आणि सचिन वाझे या संपूर्ण प्रकरणामध्ये संजय पांडे यांच्याकडे चौकशी करण्याचे अंतर्गत पोलीस अंतर्गत चौकशी करण्यासाठी त्यांना आदेश देण्यात आले होते आणि त्यानुसार त्यांनी चौकशी देखील सुरू केली होती. या संदर्भात त्यांनी परमबीर सिंग यांना काही संपर्कही साधला होता. मात्र परमबीर सिंग यांनी आता संजय पांडे यांच्या विरोधातच हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि संजय पांडे आणि परमबीर सिंग यांच्यामध्ये जी काही बातचीत झालेली आहे ते फोन रेकॉर्डही त्यांनी हायकोर्टात दाखल केलेले आहे आणि डीजीपी यांचीच आता सीबीआय अशी मागणी केली आहे आणि पुन्हा एकदा परमबीर सिंग यांनी अशा आणि यावर आता 4 किंवा 5 मेला हायकोर्टात सुनावणी होणार आहे. आता त्यामुळे हायकोर्ट आता या संपूर्ण प्रकरणात काय निकाल देते किंवा काय आदेश देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. यापूर्वी परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात जे पत्र होय त्यानंतर राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर आपण बघितलं की बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप झालेत. पोलीस दलामध्ये अनेक बदल्या झालेल्या आहेत आणि आता त्यांनी पुन्हा एकदा संजय पांडे की ज्यांची चांगली प्रतिमा आहे पोलीस दलामध्ये त्यांच्या विरोधात असं याचिका दाखल केली असून त्यांचीच सीबीआय चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे या प्रकरणाला काय पुढे वळण लागतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अनुपम, खरंय. धन्यवाद मेघा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि अर्थातच याचे तपशील आम्ही वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. मेघा कुचिक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या. तर डीजीपी संजय पांडेंनी गृहमंत्रालयाला पत्र लिहिलेलं आहे आणि सिंग यांनी डीजीपी विरोधात याचिका केलेली होती. परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास असमर्थता संजय पांडेंनी दर्शवली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे लॉकडाऊन असूनही अनेक मुंबईकर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात, व्यायाम करतात, नागरिक नियमांना केराची टोपली दाखवत बिनधास्तपणे बाहेर फिरताना दिसतात आणि या मुंबईकरांवर पोलिसांनी आता कारवाई करण्यासाठी सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला आणि त्याचबरोबर लस खरेदी करण्यासंदर्भातल्या धोरणावर केंद्रानं पुन्हा एकदा विचार करावा असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. तसं न केल्यास सार्वजनिक आरोग्याच्या अधिकारावर गदा येईल आणि हे संविधानातील कलम 21 उल्लंघन ठरेल असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे